गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग सह्याद्री वेळच लागलाय ग मला इथेच तो ठेवली होती कुठे गेली नेलपेंटची बॉटल शोधतेस का आठ ठेवली आहे जागे ताई प्लीज तुला काय वाटतं नेलपेंटची बॉटल शोधते मी का त्याशिवाय काहीच इम्पॉर्टंट नाहीये माझ्या आयुष्यात अगं एखाद्यावर ट्रेडमार्क लागला ना की सारखं तेच घासत बसायचं नसतं ताई सुमा अगं किती चिडतेस तू आय एम सॉरी तुला वाईट वाटलं बरं काय हरवलंय तुझं पैसे हरवलेत का अगं तेही हरवले असते ना तरी चाललं असतं ग पण माझी डायरी हरवलीये डायरी हो कसली ऑफिसची होती का काही महत्वाचं लिहिलं होतं त्यावर नाही मग माझी पर्सनल होती पर्सनल डायरी तुझी काय लिहिलं होतं त्याच्यावर काय गाणे शायरी लिहिली असेल हो ना नाही तर कविता ते तू सारखं गुणगुणत असते ना कुठलं गाणं हा मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए उसे कहो कभी ताई प्लीज डोंट टेक इट लाइटली ओके ती खरंच खूप महत्वाची होती माझ्यासाठी बरं सॉरी मी तुझा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत होते बरं सांग तुझी डायरी कशी होती मी शोधून देते ती ना निळ्या रंगाची होती आणि त्यावर फारशी अशी काही चित्र नव्हती तू पाहिलीस का कुठे निळ्या रंगाची डायरी हो अग वेडे काल पिंट्याला आतल्या रूम मध्ये सापडली ती आणि मी ती उचलली आणि मग आणि काय कुठे कुठे ठेवली रॅकवर ठेवली राईट रॅकवर तू तुझा इकडे शोध बघ त्या पुस्तकांमध्ये असेल तीच आहे ना थँक गॉड थँक यू सो मच ताई ए पण तू वाचली नाहीयेस ना ओ हॅलो मला ना असं असेल गोष्टी मी वाचत नसे कळलं ना मानवची असेल तरी ए ताई काय आहे ताई इकडे बघ ना प्लीज सॉरी आय एम रिअली सॉरी मग अशी डायरीच्या टेन्शन मध्ये होते ना म्हणून तुला खूप काही बोलून गेले ग रागात इट्स ओके आज 31 डिसेंबर तुला माहिती आजच्या दिवशी मी ना एक प्रण केला होता मागच्या वर्षी कसला ग डायरी लिहिण्याचा सुमे तू वर्षभरापासून डायरी लिहितेस हो इंटरेस्टिंग यार ए मला दे ना तुझी डायरी मला वाचायचंय तू काय लिहिले दे ना प्लीज अजिबात नाही इट्स माय पर्सनल आणि आज मी पुन्हा वाचणार आहे इट्स माय पर्सनल डायरी आणि काय करणार आहेस वाचून काय करणार म्हणजे तो प्रसंग तो दिवस ती वेळ पुन्हा एकदा आठवणार आणि त्यावेळी मी काय बोलले होते कुठे बोलले होते का बोलले होते ना याचा पुन्हा विचार करणार आणि तुला माहितीये माझ्या बोलण्याने माझ्यावर आणि समोरच्यावर काय परिणाम झाला याची जाणीव करून घेणार आणि आजच्या दिवशी हे वर्ष मी पुन्हा एकदा नव्याने जगणार बाई ग किती मोठ्यांसारखी बोललीस तू मला माहितीच नाही ग तू एवढी मोठी झालीस मला वाटलं तू अजूनही मंद आणि माठच आहेस बरं पण तू एवढा विचार कधीपासून करायला लागलीस नेहमीच नाही करत पण आज नक्की करणार आणि एकाग्र मन सुद्धा करणार बरं तूही कर मी कशाला आणि हे बघ बर हलासन आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे दोन्ही हात जमिनीला टेकलेले ठेवायचे आहेत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 90 अंशांपर्यंत वरती उचलायचे आहेत दोन्ही हातांवरती दाब देऊन कंबरवरती उचलायचे आहेत पाय डोक्याकडे करायचे आहेत मागे आणि
दोन्ही पाय जमिनीला टेकवायचे आहेत. या आसनामध्ये आपला आकार नांगरासारखा होतो, यामुळे या आसनाला हलासन असं म्हणतात. हल म्हणजे नांगर. हलासनामुळे आपल्या पाठीच्या कण्याची लवचिकता वाढत असते, स्नायूंची ताकद वाढते. पाठीच्या एकूणच आरोग्यासाठी या आसनाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. त्यामुळे पाठदुखी, मानदुखी या आजारांवरती याचा फायदा होतो. सर्वांगासनामुळे मिळणारे सर्व लाभ या आसनामुळे आपल्याला मिळत असतात. मधुमेही व्यक्तींसाठी स्वादुपिंडांचे कार्य सुधारण्यासाठी या आसनाचा चांगला उपयोग होतो. परंतु तीव्र स्वरूपाची जर का मानदुखी आणि पाठदुखी असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला नेहमी चांगलं. आसन सोडताना एकदम हळूवार पाय सरळ करायचे आहेत, कंबर खाली टेकवायची आहे आणि हळूवार आसन पूर्वस्थितीमध्ये आपल्याला यायचं आहे. जेवढं नियंत्रण आपलं या आसन करताना राहील तेवढा आपल्याला फायदा हा अधिक होणार आहे. पुढचं आसन आपण बघूयात, भुजंगासन. भुजंगासन दोन प्रकारे करता येते. आपण पहिल्या प्रकारे भुजंगासन बघूयात. विपरीत शयनस्थितीमध्ये यायचं आहे, दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे आहेत आणि आपल्या खांद्यांच्या सरळ रेषेमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायचे आहे. हळूवार दोन्ही हातांवरती दाब द्यायचा आहे आणि छाती वर उचलायची आहे. दोन्ही हात पूर्ण सरळ करायचे आहेत. दोन्ही पाय एकमेकांना टेकलेले. मान वरती करायचे आहे. पाठीच्या स्नायूंना, मानेच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. जेवढं शक्य तेवढं मान मागे खेचायचा प्रयत्न करायचा आहे. भुजंगासन. हळूवार श्वास बाहेर सोडत हात खाली आणायचे आहेत. पुन्हा एकदा करायचं आहे. योग्य आणि नियमित जर का या आसनाचा सराव केला तर पाठदुखी, स्लिप डिस्क, सायटिका या आजारांमध्ये आपल्याला चांगला फायदा होत असतो. दोन मणक्यातील गादी सरकल्यामुळे आपल्या पायाकडे जाणाऱ्या नसांवरती जर का दाब पडला तर त्याला सायटिका असे म्हणतात आणि त्या आजारांवरती अनेकविध रुग्णांवरती या आसनाचा फायदा झालेला आहे. हळूवार श्वास बाहेर सोडत खाली यायचं आहे. हेच आसन दुसऱ्या पद्धतीने करताना दोन्ही हात थोडेसे पुढे घ्यायचे आहेत. दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत आणि हळूवार श्वास आतमध्ये घेत छातीवरती उचलायची आहे आणि पूर्ण हात सरळ करायचे नाहीयेत. कोपरे थोडेसे जमिनीपासून वरती उचलायचे आहेत. या आसनामुळे पाठीच्या स्नायूंना जास्त प्रमाणामध्ये ताण पडतो. हळूवार खाली व्हायचं आहे. पुन्हा एकदा करायचं आहे. हे आसन केल्यामुळे आपल्या पाठीचे जे काही डीप स्नायू आहेत, जे मणक्याला लागून असणारे आतील स्नायू आहेत, त्यांचं अल्टरनेट स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सेशन होतं. त्यामुळे पाठीच्या कण्याला रक्त पुरवठा हा वाढतो. पाठीच्या कण्याला लागून असणारे मसल्स, लिगामेंट यांचे कार्य सुधारते. हळूवार श्वास बाहेर सोडत खाली यायचं आहे. भुजंग म्हणजे कुंडलिनी आणि या आसनाच्या नियमित सरावाने कुंडलिनी सुद्धा जागृत होते असं ग्रंथांमध्ये वर्णन आहे. दोन्ही हात हळूवार मागे घ्यायचे आहेत. कपाळ जमिनीला टेकून आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं. ताई, बाय द वे सकाळ सकाळ कुठे निघालीस ग नटून थटून? नाही म्हणजे जीजू तर आज टूरला गेले, ते दुपारपर्यंत येतील. पिंट्या तर खेळायला गेलाय. मग तू कुठे निघालीस? जास्त चावटपणा करण्याची गरज नाही असून कळलं ना. मी मीटिंगला चालली आहे. स्पेशल? हो, स्पेशल मीटिंग. येस. कुठे ग आणि कोणाबरोबर? जसं शहाणपणा करू नकोस. ऍक्च्युली ना, पिंट्याच्या शाळेतल्या पालकांनी, म्हणजे विशेष स्पेशली लेडीजने ठरवलंय की त्याच्या शाळेबाहेर आम्ही जमणार आहोत. हो, आणि जमून काय करणार ग?
न्यू इयर सेलिब्रेशन. जास्त दाट काढायची ना गरज नाहीये सुमे, असं सेलिब्रेशन वगैरे काही करणार नाहीये. ऍक्च्युली ना आम्ही जमून काही शपथा घेणार आहोत, ज्यात आम्ही बोलणार आहोत या विषयावर की मुलांना कसं वळण द्यायचं, इंग्लिश मिडियम जरी असेल तरी त्यांना भारतीय संस्कृतीची जाणीव कशी करून द्यायची आणि संस्कार कसे द्यायचे, या सगळ्या गोष्टी बोलून आम्ही त्याच्या शपथा घेणार आहोत. शपथ? येस. आणि तू? हा चला, पिंट्याच्या शाळेत का होईना तू शपथ तर घेणार आहेस. बाय द वे, नियम पाळ हा, नाहीतर आज उल्हास आणि उद्या फाल्गुन मास. ओ हॅलो, जसं शायनिंग मारायची गरज नाही कळलं ना. आणि काय ग, एक डायरी लिहिली याचा अर्थ असा नाही तुला शिंग फुटली म्हणून. त्या डायरीत लिहिलं काय ग? लिपस्टिकचे शेड, नेल पेंटचे कलर्स आणि मेकअप, ड्रेसेस, याच सगळ्या फालतू गोष्टी. बरोबर. ए पण तू येणार कधी आहेस रिटर्न? येईन ना सावकाश. पण तू खायला गेलास ना काहीतरी? मला खूप भूक लागली आहे ग. नाही बनवलंय काहीच. काय ग, तुझ्या डायरीत एखादं रेसिपीचं पान नाहीये का? बघ ना. अरे हो, माझ्याकडे आहे रेसिपी लिहिलेली, तीच वाचन आणि तीच बनली. बनाना चोको पीनट सँडविच, तर अगदी सोपी रेसिपी आहे. गॅस ऑन करायचा, तुमच्याकडे आता माझ्याकडे हा ग्रिल पॅन आहे, आणि तुमच्याकडे जर ग्रिल पॅन नसेल घरी तर साधा आपला हा जो तवा आहे तो देखील चालेल. पण आता ग्रिल पॅन आहे तर आपण त्या ग्रिल पॅनवरती बनवूया. ग्रिल पॅन चांगला गरम होऊ दे आणि या ब्रेडना चांगलं बटर पण लावून घ्यायचं आहे. चांगल्यापैकी बटर लावून घ्यायचं, त्याला बटर लावून घेतलं. त्यानंतर पॅन गरम झालाय आपला. कसं आहे, ग्रिल पॅन वगैरे वापरतो किंवा एखादं ब्रेड ग्रिल करायचं आहे किंवा चिकन जरी झालं तर ग्रिल चांगलं किंवा पॅन चांगलं खरपूस गरम झालं पाहिजे, तरच त्यावरती चांगले ग्रिल मार्क येतात. तर आता हे पॅन गरम झालं असल्याने त्यावरती आपण ब्रेड टाकून घेऊया. तर ब्रेड आपले ग्रिल होतील, त्यातली ते स्टफिंग आहे आपण बनाना घेतलेत, तर बनाना स्लाइस करून घेऊया. तर मित्रांनो, आपण ते बनानाज आहेत, जे केळी आहेत ती स्लाइस करून घेतली आहे. ब्रेड आपला ग्रिल झाला असेल, बघा मस्तपैकी त्यावरती ग्रिल मार्क आलेत. आता ही केळी आपण बाजूला करूया आणि हे जे ग्रिल केलेले ब्रेड आहेत ते ब्रेड स्लाइस घेऊया. आता गॅस बंद केलेला आहे. ज्यावेळेला आपण ग्रिलवरती अप अँड डाऊन करतो त्यावेळेला असे चेक्स मार्क पण त्यावरती येतात, ते देखील सुंदर दिसतात. तर हे ब्रेड ठेवून घेऊया बाजूला आणि त्यावरती त्या प्रकारे बनानाज अरेंज करतोय. ब्रेकफास्टला मुलांना, लहान मुलांना छानस असं हे सँडविच आहे. चोको चिप्स जे बाजारात अवेलेबल आहेत, नसतील तर एखादं चॉकलेट पण किसून जर टाकलं तरी चालेल. ते चोको चिप्स जाऊ दे. जिरं ते सुद्धा चवीनुसार आणि आवडीनुसार, आणि त्यामध्ये काहीसे हे पीनट्स, म्हणजे कसं सॉफ्ट तर आहे गोड तर आहे पण त्यावर क्रंची असं मस्तपैकी. तर हे केलं, पुन्हा तीच कृती रिपीट करूया. केल्यानंतर परत त्यावरती चोको चिप्स, जिरा आणि हे टोस्टेड पीनट्स. ग्रिल केलेला परत जो ब्रेड आहे फायनल टच त्याचा दाबून घ्यायचा चांगला त्यावरती. तर बच्चे कंपनी, सँडविच आपलं रेडी आहे. सँडविच कापताना जी नाईफ वापरली जाते या प्रकारची असते ती, त्याला म्हणतात ब्रेड नाईफ. तर कात्री कात्री असे त्याला दाते असतात. आता ते आपण चांगल्या प्रकारे कापून घेऊया. स्लाइस करून घ्यायचं चांगल्या प्रकारे. एक प्लेट घेतो, त्या प्लेटवरती आपल्याला या प्रकारे सँडविच सर्व करायचं आहे. तर सँडविच तयार आहे, झटपट बनाना पीनट चोको सँडविच. ताई, तू खूप डॅशिंग दिसतेस आजकाल, म्हणजे वाटतच नाहीये तुझं लग्न झालंय आणि तुला एक मुलगा आहे.
खरच हो हा पण थोडस मेकओव्हर करावा लागेल. झाला शहाणपणा? लग्नाला नाही चालली आहे, मीटिंगला चालली आहे मी. वाटेल तर सांग कशी दिसते. सुमा मंडळी प्लीज तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. काय मग सुमा आज काय प्लॅनिंग आहे तुझं? म्हणजे बाहेर जाणार असशील ना तू? हे बरं या ताई तुझं, म्हणजे प्रश्नही तूच विचारतेस आणि उत्तरही तूच देतेस. माझं असं काही प्लॅन नाही आज, म्हणजे मी आज घरीच साजरा करणार आहे दिवस. काय सांगतेस? ब्रेकिंग न्यूज, आज सुमा घरीच सेलिब्रेशन करणार आहे. ताई अगं नाईट आउट मला आवडत नाही असं नाहीये ग, पण अग धमाल मजा मस्ती यामध्ये एकमेकांना समजून घेण्याचा वेळच मिळत नाही. खरंच आहे, आणि बरं झालं तुझं तुलाच कळलं ते. पण तरी सांग काय करणार आहात? आमचं ठरलंय, मी पिंट्या मानवजीजू मिळून आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. अरे वा मस्तच आहे, पण कसं काय कधी ठरलं हे? दॅट्स अ सिक्रेट. मी आणि पिंट्याने मिळून प्लॅन केलाय. सोसायटीतली सगळी मुलं येणार आहेत. सोसायटीतली सगळी मुलं येणार आहेत? बाई ग मग सगळ्यांसाठी खायला नको का बनवायला? एक माझी किती घाई होणार आहे माहितीये का तुला? तू आधी नव्हतं सांगताय. ओ बहिणा बाई काय आहे शांत वा. जेवणाची सगळी तयारी मी केलीये, सगळं बाहेरून मागवलंय आणि ट्रीट माझ्याकडून. खरं सांगते? यु आर सो इन्व्हायटेड. ओ थँक्यू सो मच. पण काय ग काही गाण्याचा वगैरे कार्यक्रम आहे का? नाही हो, तर प्रत्येकाने एक तरी गाणं म्हणायचंय. एक तरी गाणं? हो. ए मला नाही जमायचं, मी गाणं वगैरे गाणार नाहीये सांगून ठेवते. अगे मला तरी कुठे जमतंय. आता हेच ऐकूया आणि रात्री गाऊया.
मॉर्निंग सह्याद्री। ताई माझ्याकडे तुझ्यासाठी काही शब्द आहेत, म्हणजे घार उडते आकाशी, लक्ष तिचे पिल्लांपाशी, अशीच असते। सुमे, घर काय असतं, घरातली माणसं काय असतात, हे सगळं ना लग्न झाल्याशिवाय नाही कळत ग। बर ऐक, या वर्षी तू एक शपथ घेणार आहेस। शपथ? हो। हा, आता म्हणशील खर्च कमी कर, पैसे कमी खर्च। ही शपथ घेतली तर मस्तच आहे, पण तुला दुसरी शपथ घ्यायची, आणि ती म्हणजे ही की येणाऱ्या वर्षी तू लग्न करणार आहेस। प्लीज आ ताई, नो वे, असं शपथ घेऊन कोणी लग्न करत का? आणि माझ्यासाठी असेल ना कोणीतरी, तो आला की करेन लग्न। मगाशी ते गाणं गायले मी, मेरे खाबो में जो अग काहीतरीच असतं तुझं ताई। ए बरं ताई, आपण ना बोलत बसलो ना की आपल्यातच रंगतो। हो ना, मला लवकर जा आणि लवकर ये, तोपर्यंत मला जमेल तेवढं आवरते। चालेल चालेल। मी हे असं होतं माझं। अग प्रेक्षकांचा निरोप कोण घेणार आहे? मंडळी, जाता जाता दोन शब्द। जिसकी सोच में आत्मविश्वास की महक हो, और जिसके इरादों में मिठास हो। जिसकी नियत में सच्चाई का स्वाद है, उसकी पूरी जिंदगी महकता हुआ गुलाब है। मंडळी, तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर। आमचा पत्ता, निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030। आमचा ईमेल आयडी goodmorningsahyadri@gmail.com। तर भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत गुड मॉर्निंग सह्याद्री परिवारातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।